आज मी तुम्हाला दाखवणार आहे पाणीपुरी, जी सगळ्यांची आवडती अशी असते। पाणीपुरीसाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊया। इथे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली कोथिंबीर आहे, पुदिना, हे रेडीमेड पुऱ्या आहेत जे आपण फक्त तळून घेणार आहोत, चिंच, हे खजूर आहेत ज्या बिया काढून घेतलेल्या आहेत, गूळ आहे, गूळ बारीक कट करून घेतलेला आहे, धन्या पावडर, जिरा पावडर, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, एक 7-8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं 1/2 इंच असं आलं आहे, बारीक शेव, चाट मसाला आणि हा कांदा आहे जो आपण बारीक कट करून घेणार आहोत। आपण आधी गोड पाणी बनवून घेणार आहोत, त्यासाठी आपल्याला गूळ लागणार आहे। मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे, हे खजूर आहेत ज्या मी बिया काढून घेतलेले आहेत आणि चिंच, चिंचेमधले पण चिंचुके काढून घेतलेले आहेत। चिंच, गूळ आणि खजूर आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। पाणी भरपूर घाला, जेवढं पाणी घाल त्यापेक्षा 1/2 पाणी आपल्याला उकळून करायचं आहे। हे मिश्रण आता आपण गॅसवरती उकळायला ठेवूया। आता हे आपला गूळ वितळेपर्यंत, गूळ, खजूर आणि चिंच मिक्स होईपर्यंत आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत। आपण जे गूळ, खजूर आणि चिंचेमध्ये पाणी घातलेलं होतं ते बघा घट्ट झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। आपले चिंच गुळाची चटणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। बघा यामध्ये एवढा चोथा निघालेला आहे, यामुळे हे पाणी गाळूनच घ्या। गोड पाण्यामध्ये मी थोडासा चाट मसाला घालून घेणार आहे आणि थोडंसं मीठ आपण घातलेलं आहे। तिखट पाणी बनवून घेऊ, त्यासाठी लागणार आहे कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि 1/2 इंच किंवा 1 इंच आलं। तर आपण हे वाटून घेऊया। यामध्ये घालणार आहोत आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, पुदिना, पुदिना आपण सगळाच वापरणार आहोत। याची आपण पेस्ट करून घेऊ, यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। आपलं कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं लसूणचं वाटण तयार झालेलं आहे। यामध्ये पाणी घालून आपण हे वाटण अजून थोडंसं पातळ करून घेणार आहोत। बऱ्याच ठिकाणी मटक्यातली पाणीपुरी दिली जाते, तुम्ही बघितलं असेलच बऱ्याच ठिकाणी। जे आपण पाणीपुरीमध्ये पाणी वापरतो ते एक छोट्याशा मटक्यामध्ये बनवलेलं असतं, पण माझ्याकडे आता छोटंसं मटकं तर नाही आहे, तर मी माझ्याकडे एक असं मातीचं भांडं आहे याचा मी वापर करणार आहे। यामध्ये मी हे पाणी बनवणार आहे। हे पाणी आता खूप तिखट असल्यामुळे आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत। आता हे आपलं मिरची, कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रकचं पाणी तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आपण मटका पाणीपुरी बनवतो आहे, त्यासाठी मी इथे एक मातीचं भांडं वापरलेलं आहे। ही आहे धना पावडर, जिरा पावडर, चाट मसाला। मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ। मस्त आपल्याला असं मटक्यामधली पाणीपुरी आज खायला भेटणार आहे। आपण हे पाणी टेस्ट करून बघणार आहोत। यामध्ये जर तुम्हाला मिठाचा वापर कमी वाटला, चवीला मीठ कमी वाटलं, तर थोडंसं मीठ घालून घ्या। तिखट वाटलं तर थोडंसं पाणी घालून घ्या। हिरवी चटणी तयार झालेली आहे असं आपण म्हणू शकतो।
चटणी जर करायची असेल तर ती घट्ट करा. मी पाणी केलेलं आहे त्यामुळे पातळ केलेलं आहे. पाणीपुरीचं गोड पाणी तयार झालेलं आहे. पाणीपुरीचं तिखट पाणी तयार झालेलं आहे. माझ्याकडे एक कटर आहे, त्यामध्ये आपण कांदा कट करून घेणार आहोत. त्यामध्ये मला दोन अशा प्लेट्स भेटलेल्या आहेत, ही मोठ्या साईजची आहे आणि छोट्या साईजची. तर मी आता ही वापरणार आहे कांदा कट करण्यासाठी. येते ही प्लेट अशी इथे लावून घ्या. आता आपल्याला कांदा यावरती ठेवून घ्यायचा आहे. तुम्ही कांदा, टोमॅटो, भेंडी पण कट करू शकता, बटाटा कट करू शकता. आता आपण यावरती कांदा ठेवून फक्त याला प्रेस करायचा आहे. बघू शकताय आपला कांदा एकसारखा झालेला आहे. परत एकदा मी कट करून घेते. मस्त असा आपला कांदा एकसारखा कट करून झालेला आहे. बाउलमध्ये काढून घेऊ. आपण आता पुऱ्या तळून घेणार आहोत. मस्त अशा टम फुगून आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. बघा, मी याला हलवलेलं सुद्धा नाही, एकदा टाकल्या फक्त आणि या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण याला काढून घेऊया. मस्त अशा टम्म फुगलेल्या आपल्या पाणीपुरीच्या पोऱ्या तयार आहेत. पुरीला असं आपल्याला होल करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडासा बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी शेव, चिंचगुळाचं गोड पाणी. तुम्हाला आवडीनुसार गोड तिखट पाणी तुम्ही बनवून घेऊ शकता. मस्त अशी आपली एक पुरी तयार झालेली आहे. यावरती अजून थोडीशी शेव, थोडासा जिरा पावडर, धना पावडर,